अब की बार भाजप तडीपार, धारावीतल्या सभेतून ठाकरेंचा भाजपवर पुन्हा हल्ला बोल, तर मोदींची फसवाफसवी सुरू असल्याची टीका। गेल्या सरकारनं राज्यातले विकासाचे प्रकल्प रोखले, आमचं सरकार आल्यानं सर्व प्रकल्प मार्गी लावले, कल्याणमधल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातून शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला बोल। सूचना मिळेपर्यंत कुठल्याही पक्षाच्या बैठकीला जाऊ नका, प्रकाश आंबेडकरांच्या सूचना, तर अशा सूचना देऊ नका, 5 मार्चच्या बैठकीत तोडगा निघेल, मवीया नेत्यांची भूमिका। मवियाचे लोकसभेसाठीचे 42 उमेदवार ठरले, साम टीव्हीला सूत्रांची माहिती, तर 6 जागांवर तिढा कायम, पुढच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता। भाजपच्या पहिल्या यादीत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्या कृपाशंकर सिंग यांना उमेदवारी, मात्र गडकरींचं नाव नाही, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। जेडीयूला सोडचिठ्ठी देत आमदार कपिल पाटलांची नव्या पक्षाची घोषणा, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत समाजवादी गणराज्य पार्टीचं नाव केलं जाहीर। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडीची हस्तक्षेप याचिका। भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं प्रतिज्ञापत्र लिहायला सांगितलं होतं, त्यांचं ऐकलं असतं तर तेव्हाच सरकार पडलं असतं, अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट। लोकसभेपूर्वीच धाराशिवमध्ये आरोपांच्या फैरी, खासदार केला पण अपयशी ठरला, तानाजी सावंतांचा घणाघात, तर 5 वर्ष लोकांची कामं केली आहे, ओमराजे निंबाळकरांचं उत्तर। आणि फडणवीसांचा माझ्यावर हल्ला करण्याचा डाव, अटक करून दाखवा मराठा काय असतो ते दाखवतो, जरांगेंचा इशारा, तर उद्यापासून नेत्यांना गावबंदी करण्याचा आवाहन।